आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इचलकरंज नगरपालिकेतील तत्कालीन शाखा अभियंत्याने मक्तेदाराला हाताशी धरून सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे शाखा अभियंता योगेश गुरव आणि मक्तेदार सचिन लोकरे यांच्या कामाची चौकशी करावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी नगराध्यक्षांच्याकडे केली आहे. दरम्यान एकाच कामाची दोन बिलं तेही काम न करता अदा केल्याने नगरपालिकेतील पारदर्शक कामाचा आव आणणाऱ्याबाबत आश्चर्य व्यक्त होत असल्याचीही बोंद्रे यांनी यावेळी सांगितले. इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये गटारी रस्ते यासह विविध विकास कामांची इस्टिमेट भागातील नगरसेवक राजू बोंद्रे यांनी करून दिलं होतं. वारंवार त्याचा पाठपुरावा केला असता कामं करण्यासाठी बजेटमध्ये तरतूद नसल्याचं सांगण्यात आलं. वार्षिक काम करणारा मक्तेदार सचिन लोकरे याच्याशी संपर्क साधून काम करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील अन्य भागात काम होतात मात्र प्रभाग 10 मध्ये कामं जाणीवपूर्वक केली जात नसल्याने मक्तेदार लोकरे यानं केल्या कामाची माहिती मागवली. त्यानं केलेल्या कामाच्या फाईल नगरपालिकेत नव्हे तर त्याच्याकडेच असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. त्याच्याकडून फाईली मिळवल्या असता प्रभाग 10 मधील विविध 3 ठिकाणी सुमारे 11 लाख रुपयांची कामं केल्याची नोंद होती मात्र प्रत्यक्षात जागेवर कामच झालेलं नव्हतं. तत्कालीन शाखा अभियंता योगेश गुरव यांनी मक्तेदार लोकरे याला हाताशी धरून अनेक कामं न करताच देयक अदा केली आहे. यामुळे नगरपालिकेची फसवणूक करणाऱ्या तत्कालीन शाखा अभियंता गुरव आणि मक्तेदार लोकरे यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नगराध्यक्षा अलकास्वामी यांच्याकडे केल्याचं नगरसेवक बोंद्रे यांनी यावेळी सांगितलं आहे. यावेळी काँग्रेसचे पक्षप्रदोष सुनील पाटील, नगरसेवक संजय कांबळे, अब्राहम आवळे आदी उपस्थित होते.